नमस्कार ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर ज्योती जोशी मनापासून स्वागत करते आपण पत्रिकेतील धनेश कोणत्या स्थानात कसं फळ देईल याचा अभ्यास करीत आहोत आज आपण मेष लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करणार आहोत मेष लग्नाचा धनेश शुक्र हा ग्रह आहे पत्रिकेतील द्वितीय स्थानावरून धन कुटुंब वाणी याचा वृषभ रास येते या राशीचा स्वामी शुक्र असल्यामुळे मेष लग्नाचा धनेश शुक्र हा ग्रह आहे म्हणजे मेष लग्नाच्या जातकांना आयुष्यामध्ये धन देण्याचं कार्य करणार तो शुक्र ग्रह होय शुक्र या ग्रहाच्या कारकत्वात येणाऱ्या गोष्टी लक्षात घेतल्या असता संपत्ती सौंदर्य भौतिक सुखसुविधा या गोष्टी प्रामुख्याने येतात संपत्ती आणि सौंदर्य देणारा ग्रह म्हणजे शुक्र होय तो मेष लग्नाचा धनेश असल्यामुळे या लग्नाला उत्तम धनस्थिती नैसर्गिकरित्या प्राप्त होत असते इतर लग्नाच्या तुलनेत मेष लग्नाचे धनेश शुक्र असल्यामुळे या लग्नाला धनप्राप्तीच्या संधी निश्चित जास्त असतात कारण शुक्र हा ग्रह इथे धन देणारा दाता आहे देणारा दाता जेवढा बलशाली असेल तेवढं जास्त दान जातकाला प्राप्त होत असतं आता मेष लग्नाच्या दृष्टिकोनातून धनेश पत्रिकेतील बारा स्थानांमध्ये कसं फळ देईल याचा आपण अभ्यास करणार आहोत मात्र हे करीत असताना आपल्याला जातकाच्या पत्रिकेतील शुक्राची स्थिती आधी आहे कारण आपण जेव्हा शुक्राला दाता किंवा देणारा असं म्हणतो तेव्हा आधी सांगितल्याप्रमाणे दान देणारा व्यक्ती जेवढा मोठा असेल तेवढं जास्त दान आपल्याला प्राप्त होत म्हणजे आपण दान घ्यायला जाणार कुणाकडे राजाकडे प्रधानाकडे शिपायाकडे यावरून आपल्याला दान किती प्राप्त होईल हे ठरत मेष लग्नाला शुक्र हा ग्रह धन देणारा आहे मात्र त्याची पत्रिकेतील शक्ती किती त्यावरून धनाची प्राप्ती किती होईल हे ठरत असत म्हणून मेष लग्नाच्या धनेशाचा अभ्यास करीत असताना शुक्राचे पत्रिकेतील अंश सर्वात आधी बघावे त्यानंतर शुक्र हा ग्रह कोणत्या राशीत आहे ती रास सम आहे की विषम आहे हे बघावे आपण आधी शिकलो आहोत एक तीन पाच नऊ अकरा या विषम रास म्हणून ओळखल्या जातात या विषम राशीत जेव्हा शुक्र शून्य ते सहा अंशावर असेल तर त्याचा अर्थ तो ग्रह बालक अवस्थेत आहे बालक असलेला ग्रह एका विशिष्ट प्रमाणात फळ देऊ शकतो तसंच दोन चार सहा आठ आणि बारा या समराशी म्हणून ओळखल्या जातात या समराशीमध्ये जेव्हा धनेश शुक्र असेल आणि तो शून्य ते सहा अंशावर असेल तर तो मृत अवस्थेत आहे असं समजावं मृत असलेल्या ग्रहाकडून आपण कोणत्याही प्रकारच्या फळाची अपेक्षा करू शकत नाही याशिवाय धनेश शुक्र पत्रिकेत सात ते बारा तेरा ते अठरा ते अशा अंशावर असेल तर या ग्रहाकडून भरभरून शुभफळं भर प्राप्त होतात तेवढी शक्ती तेवढं अंशात्मक बळ त्याच्याकडे असतं यापूर्वी आपण ग्रहांचे अंश शिकलेलो आहोत त्याला अनुसरून पत्रिकेतील धनंशाचे औषधी पावे त्याची पत्रिकेतील शक्ती पाहावी आणि मग पुढील फळांचा अभ्यास सुरू करावा दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे धनेश शुक्र नववंशात कोणत्या स्थितीत आहे याचा अभ्यास करावा शुक्र हा ग्रह अस्त आहे का अस्त असेल तर त्याची देण्याची शक्ती कमी झालेली असते तसेच तो ग्रह वक्री आहे का जर शुक्र वक्री असेल तर त्याच्या परिणामांची दिशा अजून बदलते मूळ पत्रिकेत तो शुभ असल्यास शुभता वाढीस लागते आणि अशुभ असल्यास अशुभता वाढीस लागते या सगळ्यांचा अभ्यास केल्यानंतर मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील बारा स्थानामध्ये कशा पद्धतीने फळ देईल ते आपण समजून घेऊया ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व क्लिक करा आणि ॲस्ट्रॉलॉजर डॉक्टर ज्योती जोशी ॲप डाउनलोड करा प्रथम स्थान मेष लग्नाचा धने शुक्र जर प्रथम स्थानात असेल तर असा जातक जास्तीत जास्त धनसंपत्ती व पैसा यांचा विचार करणारा असतो धनेश ज्या स्थानात असतो त्या स्थानातून जातकाला संपत्ती प्राप्त होत असते आता धनेश प्रथम स्थानात आहे ज्योतिषशास्त्रानुसार प्रथम म्हणजे लग्नस्थान हे जातकाचं स्वतःचं स्थान असतं या स्थानावरून जातकाच्या व्यक्तिमत्वाचा बोध होतो अशा लग्नस्थानात जर धनेश शुक्र असेल तर जातक स्वतःच्या कर्तृत्वाने स्वतःच्या व्यक्तिमत्वाच्या जोरावर पैसा कमवतो अशा जातकाची विचारसरणी ही जास्तीत जास्त पैशांना अनुसरून असते मात्र इथे मेष राशी येते मेष राशीचा स्वामी मंगळ आणि शुक्र यांच्यात मैत्रीचं नातं आहे मात्र ते शत्रू देखील नाहीत तर सम आहेत त्यामुळे जातकाची विचारसरणी जरी जास्तीत जास्त पैसा मिळवण्याची जास्त असली तरी खूप जास्त पैसा किंवा संपत्ती असा जातक जमा करू शकत नाही थोडक्यात असा जातक स्वतःच्या श्रमाने व्यक्तिमत्वाने रात्रंदिवस पैशांचा विचार करून कार्यरत राहतो तुलनेत त्याला मर्यादित स्वरूपात धनाची प्राप्ती होते द्वितीय स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र द्वितीय स्थानात असणं म्हणजे धनेश धनस्थानात असणं होय धनेश शुक्रासाठी ही सर्वोत्तम स्थिती आहे मेष लग्नाचा धनेश जेव्हा धनस्थानात येतो स्वराशीचा शुक्र ज्याचे कार्यच संपत्ती आणि सौंदर्य आहे तो भरभरून शुभ भर जातकाला प्रदान करतो अशा जातकाचा जन्मच आर्थिकदृष्ट्या संपन्न कुटुंबात झालेला असतो तसेच अशा जातकाला कौटुंबिक संपत्ती देखील मोठ्या प्रमाणावर प्राप्त होते कारण द्वितीय स्थान हे धनासह कुटुंबाचं स्था। स्थान आहे इथून धनेश शुक्राची दृष्टी अष्टम स्थानावर म्हणजे अचानक होणाऱ्या धनलाभाच्या स्थानावर पडते म्हणजे मिळालेल्या कौटुंबिक संपत्तीचा वापर असा जातक हा योग्य प्रकारे करणारा असतो ते कौशल्य त्याच्याकडे असतं तृतीय स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र तृतीय स्थानात असणं म्हणजे धनेश पराक्रम स्थानात असणं होय अशा जातकाला आपल्या पराक्रमातून कष्टातून धनाची प्राप्ती होत असते येथे शुक्राची मित्र राशी येते त्यामुळे भावम नियमानुसार धनेश धनाच्या धनात असल्यामुळे जातकाला जास्तीत जास्त शुभ फळं त्यापासून प्राप्त होतात तृतीय स्थान हे उपचय स्थान आहे उपचय स्थानातील ग्रह परिणामकता वाढवितात त्यास अनुसरून जातकाला बऱ्यापैकी पैसा प्राप्त होतो तो पैसा जातकाला स्वतःच्या पराक्रमातून प्राप्त होत असतो प्रवासातून लाभ होतो चतुर्थ स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील चतुर्थ स्थानात असणं म्हणजे धनेश आई वाहन वास्तू यांच्या स्थानात न होय अशा जातकाला आपल्या आईकडून धनलाभ होत असतो तसेच वास्तू वाहन यांच्यातून देखील जातकाला धनलाभ होतो धनेश जेव्हा चतुर्थ स्थानात असेल तेव्हा जातकाने एखादी वास्तू बांधली किंवा खरेदी केली तर वास्तूची किंमत वाढणे त्या वास्तूला भाड्याने दिल्यास भाडे योग्य मिळणे त्या वास्तूत जातकाने व्यवसाय केला तर तो व्यवसाय भरभराटीला येणं यासारख्या गोष्टी घडतात फळं मिळतात अशा जातकाने वाहनाशी संबंधित एखादा व्यवसाय जरी केला तरी देखील त्याला लाभ होऊ शकतो चतुर्थात कर्कराशी येते ही जलतत्वाची रास आहे त्यामुळे जलतत्वाशी संबंधित जर जातकाचा व्यवसाय असेल तरी त्याला भरभरून लाभ मिळू शकतो पंचम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील पंचम स्थानात असणं म्हणजे धनेश शिक्षण आणि संततीच्या स्थानात असणं होय धनेश ज्या स्थानात बसतो त्या स्थानापासून त्याला पैशाचं स्तोत्र प्राप्त होत असतात त्यामुळे धनेश जर पंचमात असेल तर अशा जातकाची संतती ही कर्तृत्व निघते संततीकडून जातकाला मोठ्या प्रमाणावर उत्पन्न प्राप्त होते तसेच जा, या जा अशा जातकाचं शिक्षण देखील उत्तम होतं या शिक्षणातून जातक मोठ्या प्रमाणावर पैसे कमवतो या स्थानात रवीची अग्नितत्वाची रास येते रवी, रवी आणि शुक्र हे आपसात मित्र ग्रह नाहीत तरी देखील संतती पैसा कमवते थोडाफार नव्हे तर बऱ्यापैकी कमवते कारण रवी आणि शुक्र हे मित्र नसले तरी मेष लग्नाचा लग्नेश मंगळ आणि रवी हे आपसात मित्रग्रह आहे त्यामुळे या स्थानातील धनेशाचा जातकाला लाभ होतो षष्टम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील षष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश कर्ज आजार आणि शत्रूच्या स्थानात असणं होय ज्योतिषशास्त्रानुसार पत्रिकेतील षष्टम स्थान हे नकारात्मक स्थान आहे तसेच नोकरीचा बोध देखील या स्थानावरून होतो हे नकारात्मक स्थान असलं तरी असा जातक नोकरीच्या माध्यमातून उत्पन्न मिळवतो नोकरीत यश त्याला प्राप्त होतं कारण धनेश ज्या स्थानात विराजमान असतो त्या स्थानातून त्याला उत्पन्न मिळत असतं अशा जातकाला नोकरीतून उत्पन्न मिळत असले तरी त्यातील बराचसा पैसा हा रोग आजार आणि कर्ज यात खर्च होतो या स्थानात धनेश शुक्र निचीचा होतो त्यामुळे शुक्रासाठी हे स्थान अपायकारक ठरते अशा जातकाचे शत्रू स्पर्धक वाढलेले असतात त्यांचा खूप त्रास त्याला सहन करावा लागू शकतो अशा जातकाचे कर्ज घेतलेले असल्यास ते त्याला फायदेशीर ठरत नाही कर्जाची रक्कम संपून जाते हप्ता देणं बाकी राहू शकत त्यामुळे बरीच आर्थिक झळ जातकाला सहन करावी लागते म्हणून मेष लग्नाचा धनेश षष्टात शुभदायी ठरत नाही सप्तम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील सप्तम स्थानात असणं म्हणजे धनेश जोडीदाराच्या स्थानात असणं होय येथे शुक्राची मूळ त्रिकोण रास येते त्यामुळे ही स्थिती जातकासाठी अत्यंत उत्तम आणि फायदेशीर ठरते सप्तम स्थानावरून व्यवसायाचा देखील बोध होतो धनेश व्यवसायाच्या स्थानात असल्यामुळे असा जातक व्यवसायातून भरघोस उत्पन्न कमवतो असा ना जातक नोकरी करीत असेल तर त्यातून त्याला व्यवसायासारखे लाभ प्राप्त होतात अशा जातकाची पत्नी व्यवसाय किंवा नोकरी करणारी असते तिचं उत्पन्न उत्तम असतं अशा प्रकारे दोन्हीकडे उत्तम उत्पन्न असल्याने असा जातक बऱ्यापैकी श्रीमंत असतो भरपूर पैसा जमा करतो आणि त्याची योग्य ठिकाणी गुंतवणूक देखील करतो येथे तूळ रास येते ती शुक्राचीच रास आहे त्यामुळे पैसा कसा वाचवावा त्याची गुंतवणूक कुठे करावी याचं परिपूर्ण ज्ञान या लोकांना असतं येथून धनेशाची दृष्टी लग्नस्थानावर पडत असल्यामुळे असा जात खूप परिश्रम करून पैसा कमावतो पैशाला पैशा जोडण्याचं काम करतो म्हणून सप्तम स्थान हे धनेश शुक्राला मानवणारं स्थान ठरतं अष्टम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील अष्टम स्थानात असणं म्हणजे धनेश नकारात्मक स्थानात असणं होय हे स्थान धनेश शुक्राला अजिबात मानवत नाही कारण धन पटकन प्राप्त होत नाही जातक जेव्हा जेव्हा पैसा मिळवण्यासाठी अथक परिश्रम करतो तेव्हा त्याच्या मार्गात अनेक अडथळे निर्माण होतात कारण अष्टम स्थान हे मूळत अडथळ्यांचं स्थान आहे या स्थानाला आपण सत्सद विवेक बुद्धीचं देखील स्थान म्हणतो मात्र अष्टमात आलेला शुक्र जातकाची सत्सद विवेक बुद्धी कमी करतो कुटुंबात विसंवाद निर्माण करतो कौटुंबिक शांतता भंग पावते म्हणून मेष लग्नाचा लग्ने शुक्र जर या स्थानात असेल तर तो जातकासाठी अत्यंत अपायकारक ठरतो येथून जातकाला शुभ फळं प्राप्त होऊ शकत नाही नवम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील नवम स्थानात असणं म्हणजे धनेश भाग्यात असणं होय भाग्यस्थानात आलेला धनेश हा जातकाला त्याच्या भाग्याने धनाची प्राप्ती करून देतो असा जातक जे कार्य करतो त्यात त्याला यश प्राप्त होतं मात्र इथे गुरु महाराजांची रास येते शुक्र महाराज आणि गुरु महाराज हे आपसात मित्र नाहीत असं जरी असलं तरी भाग्यस्थानातील शुक्र कर्तृत्व गाजवल्याशिवाय राहत नाही म्हणून या स्थानातील धनेश शुक्र जातकासाठी भाग्योदय करणारा ठरतो मात्र हे पाहत असताना पत्रिकेतील भाग्येश गुरुची स्थिती पाहणं आवश्यक ठरतं त्यावरून परिणामांमध्ये बदल घडवू शकतो दशम स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील दशम स्थानात असणं म्हणजे धनेश कर्मस्थानात असणं होय धनेश शुक्रासाठी ही स्थिती अत्यंत उत्तम मानता येईल कारण इथे कर्माने पैसा मिळवणं हा पोत होतो असा जातक जसे कर्म करतो तसा तो पैसा कमवित असतो असा जातक जो काही व्यवसाय करेल नोकरी करेल तेथून त्याला पैसा हा ठरलेला असतो थोडक्यात असा जातक आपल्या कार्यक्षेत्रात यशस्वी झालेला असतो इथे शुक्राच्या मित्राची म्हणजे शनी महाराजांची रास आहे शुक्र आणि शनी है आप हे आपसात मित्रग्रह असल्यामुळे हे स्थान शुक्राला विशेष मानवणार अर्थत्रिकोणाचं स्थान आहे त्यामुळे असा जातक भरपूर पैसा कमावतो योग्य तिथे शिल्लक टाकतो योग्य तिथे गुंतवणूक करतो इथून शुक्राची दृष्टी चतुर्थ स्थानावर पडत असल्यामुळे असा जातक वाहन वास्तू यामध्ये पैसे गुंतवतो आणि त्यापासून त्याला लाभ प्राप्त होतो एकादश स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील एकादश स्थानात असणं म्हणजे धनेश लाभात असणं होय ही धनेश शुक्रासाठी अत्यंत उत्तम स्थिती मानल्या जातं कारण लाभस्थानातील ग्रह हे लाभ देत असतात धनेश या स्थानात असणं म्हणजे जातकाला भरभरून धनप्राप्ती होईल येथून शुक्राची दृष्टी पंचम स्थानावर पडते याचा अर्थ असा जातक हा संततीवर शिक्षणावर भरपूर पैसा खर्च करेल एक प्रकारे तो तिथे गुंतवणूक करेल कारण त्यातून तुला त्याला पुन्हा धनप्राप्ती लाभ होईल पंचम स्थानावर पडणारी दृष्टी ही लाभ स्थानावरून पडणारी असते असा जातक भरपूर श्रीमंत असतो त्याने भरपूर ठिकाणी गुंतवणूक केलेली असते आणि त्यातून त्याने नफा कमवलेला असतो द्वादश स्थान मेष लग्नाचा धनेश शुक्र पत्रिकेतील द्वादश स्थानात असणं म्हणजे धनेश व्ययात असणं होय येथे परस्पर विरोधी स्थिती निर्माण होते त्यामुळे बरेचसे अभ्यासक गोंधळात पडतात मुळात व्ययस्थान हे नकारात्मक स्थान आहे या स्थानावरून अतिरिक्त खर्चाचा बोध होतो मात्र या स्थानात शुक्र हा उच्चीचा होत असतो त्यामुळे व्ययस्थानात असलेला धनेश शुक्र उच्चीचा ही स्थिती निर्माण होते आता धनेश शुक्र उंचीचा म्हटल्यावर पैसा असे आपण म्हणू शकतो पैसा जरी भरपूर असला तरी तो टिकत नाही तो जसा येतो तसे त्याचे जाण्याचे मार्ग देखील तयार असतात असा जातक खूप खर्च करणारा असतो इथून शुक्राची दृष्टी शत्रु कर्ज या स्थानावर पडते त्यामुळे कर्ज फेडण्यासाठी खूप जास्त पैसा खर्चा होतो असं असलं तरी जातक जर परदेशात असेल तर त्याच्यासाठी ही स्थिती लाभदायक ठरते असा जातक परदेशातून पैसा कमवतो मात्र धनेश व्यवहार असल्यामुळे फार अशा बचतीची तुम्ही अपेक्षा करू शकत नाही अशा पद्धतीने मेष लग्नाला शुक्र धनेश पत्रिकेतील बारा भावांमध्ये फळ देईल मेष लग्नाच्या धनेशाची फळं समजण्यासाठी किंवा अभ्यासासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असं मला वाटतं म्हणून आजच्या भागात आपण थांबूया पुढील भागात आपण पुढील लग्नाच्या धनेशाची बारा भावातील फळाचा अभ्यास करणार आहोत प्लीज डू लाईक like, शेअर अँड सबस्क्राईब धन्यवाद शुभम होतो